नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे शेततळ्यात किंवा माशांच्या तलावात खाद्याचं व्यवस्थापन। महत्त्वाचं मी याच्याकरता म्हणतो की आपण जो एकंदरीत आपल्या पिकाच्या दरम्यान, माशाच्या पिकाच्या दरम्यान एकंदरीत जो खर्च करतो, त्यातला 60% खर्च हा खाद्यावर होतो। उदाहरणार्थ पूर्ण पिकाच्या दरम्यान जर आपला खर्च हा 1 लाख रुपये झालेला आहे, तर त्यातला साधारण 60,000 रुपये एवढा खर्च हा नुसता खाद्यावर झालेला असतो आणि बाकीचा जो 40,000 रुपये खर्च आहे तो मग बीज, विजेचं, माशांचा बीज, विजेचं बिल, तलावाचं व्यवस्थापन, खतं, लेबर वगैरे वगैरे याच्यात सगळं गेलेलं असतं। तेव्हा हे 60% जो खर्च आहे हा जर आपण काटकसरीने केला तर आपला खर्च कमी होईल। आपला खर्च कमी होईल म्हणजेच आपलं पर्यायानी आपलं उत्पन्न वाढेल। तर आता बघूया खाद्याबद्दल। आता प्रथम सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे खाद्याचे प्रकार काय आहेत। मासे जे आहेत आपण मी इथे मुख्यतः बघतोय ते कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस या माशांबद्दलच मुख्यतः मी सांगणार आहे, कारण शेततळ्यात बहुतेक ठिकाणी तेच मासे वाढवले जातात। आता माशांचं जे खाद्य आहे ते 3 प्रकारचं आहे। एक पहिलं खाद्य म्हणजे नैसर्गिक खाद्य, ज्याला आपण प्लवंग म्हणतो, मग ते प्राणी प्लवंग असतील किंवा वनस्पती प्लवंग असतील, त्याचा फोटो किंवा त्याची एक छोटी क्लिप तुमच्याकडे लवकरच येईल। आपण जी मागे मी सांगितलं आहे की खतं देणं आवश्यक आहे वेळोवेळी वगैरे वगैरे, तर त्या खतांचा परिणाम म्हणून तळ्यामध्ये माशांना जे आवश्यक आहे ते नैसर्गिक खाद्य तयार होतं। आता हे खाद्य मासेसारखे खात असतात म्हणून पुन्हा पुन्हा खतांचे आपल्याला डोस द्यावे लागतात की ज्याच्यामुळे नैसर्गिक खाद्य हे तळ्यामध्ये कायम राहील आणि माशांना ते खाता येईल। हा झाला पहिला प्रकार। पण नुसतं नैसर्गिक खाद्य होत नाही खाद्यावर, त्याच्याबरोबर आपण त्यांना ओलं खाद्यसुद्धा देतो। आता ओलं खाद्य म्हणजे काय, तर भुईमुगाची किंवा तिळाची किंवा सरकीची किंवा सोयाबीनची पेंड, नंतर भाताची किंवा गव्हाची भुशी, मक्याचा भरडा, डाळीचा भरडा, मिनरल मिक्सचर, व्हिटॅमिन, हे सगळं विशिष्ट प्रमाणात एकत्र करून रात्री भिजवत ठेवलं जातं आणि मग सकाळी याचे 2 भाग करून एक भाग जो आहे तो तळ्यात टाकला जातो सकाळी आणि दुसरा भाग तळ्यात टाकला जातो संध्याकाळी। ते हे झालं ओलं खाद्य। ओलं खाद्य आपल्याला रोज तयार करावं लागतं आणि त्याला लागणारे जे घटक मी आत्ता सांगितलेले आहेत ते म्हणजे पेंड, भुशी, मिनरल ॲग्रोमिन ज्याला आपण म्हणतो ते मिनरल मिक्सचर आणि व्हिटॅमिन, हे आपल्याकडे तळ्यात नेहमी तळ्याच्या जवळ तयार आपल्याला ठेवावे लागतात। हा दुसरा प्रकार झाला। तिसरा प्रकार म्हणजे कृत्रिम खाद्य, जे कांडी खाद्य आहे। आपली शेव जशी असते, खूप बारीक शेव, जाडी शेव, खूप जाडी शेव, अशा तशा प्रकारच्या कांड्या या खाद्याच्या असतात आणि हे खाद्य बाजारात विकत मिळतं। तुम्हाला अवेलेबल पाहिजे त्यावेळेला खाद्य विकत मिळू शकतं। हे खाद्य तुम्ही त्याच्या बॅग ज्या आहे त्या आधीच आपल्याकडे आणून ठेवू शकता, म्हणजे वेळेवर खाद्याकरता आपली धावपळ होत नाही। तर अशी 3 प्रकारची खाद्य आहेत, नैसर्गिक खाद्य, ओलं खाद्य आणि कृत्रिम कांडी खाद्य। आता खाद्य जे आहे ते माशांना आकाराप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य द्यावं लागतं। आपण कालच बघितलं की एक तर मत्स्यजिरे किंवा ज्याला आपण म्हणतो फ्राय, या फ्रायपासून आपल्याला मत्स्य बीज समजा जर तयार करायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याच्यापासून आपल्याला मत्स्यजिऱ्यापासून आपल्याला बीज तयार करायचं आहे, तर त्यावेळेला मत्स्यजिरे म्हणजे स्पॉनपासून जर आपल्याला बीज तयार करायचं आहे तर त्याला नैसर्गिक खाद्य मुख्य प्रमाणात लागतं आणि ओलं खाद्य थोडं लागतं। पण ही वाढ करण्याकरता आपल्याला नैसर्गिक खाद्य असणं आवश्यक आहे, कारण मी फोटो पाठवले तुमच्या लक्षात आला असेल की मत्स्यजिरे हे फक्त साधारण 1/2 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरच एवढ्याच लांबीचे छोटे असतात आणि ते आपल्याला 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत वाढवायचेत, तेव्हा त्यावेळेला नैसर्गिक खाद्य आणि ओलं खाद्य हे दोन्ही लागते। कांडी खाद्य एवढं लहान आपल्याला मिळत नाही आणि या सर्वसाधारणपणे यावेळेला कांडी खाद्य वापरू नये,
त्याच्याऐवजी नैसर्गिक खाद्य आणि मूलखाद्य वापरावं, खर्च पण थोडा कमी होतो. आता दुसरं समजा आपल्याला बीजापासून म्हणजे फ्राय फिश जो आहे त्याच्यापासून जर आपल्याला बोटुकली वाढवायची आहे तर त्याच्याकरता जेवढं नैसर्गिक खाद्य असेल तेवढं चांगलं, तेवढी लवकर बोटुकली तयार होते. तर भरपूर प्रमाणात नैसर्गिक खाद्य म्हणजे प्लवंग असेल तर बोटुकली साधारण फ्रायपासून किंवा बीजापासून 1 ते 1.5 महिन्यात तयार होतो. जर ते कमी असेल तर 2 ते 2.5 महिने लागतात. तेव्हा इथे आपल्याला मूलखाद्य, नैसर्गिक खाद्य आणि कृत्रिम खाद्य ते पण मिळतं. लहान आकाराचं कृत्रिम खाद्य 0.5 किंवा 0.6 mm त्याला म्हणतात, त्या आकाराचं खाद्य. mm म्हणजे हा त्याचा व्यास आहे, म्हणजे कांडीची रुंदी किती असेल हे ते सांगतं. आता तिसरं आणि जास्तीत जास्त लागणारं खाद्य म्हणजे बोटुकलीपासून मोठा मासा तयार करणं, म्हणजेच माशाचं पूर्ण संवर्धन करणं. यावेळेलासुद्धा आपल्याला तिन्ही प्रकारचे खाद्य लागतात. नैसर्गिक खाद्य म्हणजे प्लवंग, प्राणी प्लवंग असतील, वनस्पती प्लवंग असतील, कारण कटला रोहू दोन्हीलाही मोठ्या प्रमाणात प्लवंग खायला लागतात, प्लवंग त्यांना खायला आवडतात. त्याच्याबरोबर मूलखाद्य, ओला खाद्याचा फायदा असा की ओलं खाद्य हे खाद्य म्हणून तर त्याचा उपयोग होतोच, पण त्याच्याबरोबरच ते खत म्हणून पण त्याचा उपयोग होतो, की ज्याच्यामुळे आपल्या तळ्यामध्ये आपल्या तलावामध्ये नैसर्गिक खाद्य वाढतं. आणि कृत्रिम खाद्य, कांडी खाद्य, कृत्रिम खाद्य हे वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळतं. साधारण याची बॅग जी आहे 25 किलोची किंवा 50 किलोची अशी एक पिशवी असते आणि याचा साईज हा 0.5 mm, 0.6 mm, 1 mm, 2 mm, 2.5 mm, 3 mm, 4 mm असा असतो. आणि जसजसा आपला मासा मोठा होत जाईल तसतसं त्याला आपल्याला मोठ्या आकाराचं खाद्य द्यावं लागतं. आणि कृत्रिम खाद्यामध्ये कसं असतं की जेव्हा लहान माशाला कृत्रिम खाद्य दिलं जातं तेव्हा त्याच्यात प्रोटीन किंवा प्रथिनांचं प्रमाण हे जास्त असतं, कारण त्यांना जास्त प्रमाणात प्रथिनं लागतात. आणि जसजसा मासा मोठा होतो तसतसं प्रथिनाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि माशाची किती त्याला खाद्य द्यायचं हे तिथे चार्ट दिलेला असतो आणि त्या चार्टप्रमाणे सर्वसाधारणपणे खाद्य द्यायचं आहे. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या माशांच्या आकाराप्रमाणे आपल्याला त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य द्यावं लागेल. आता पुढची महत्त्वाची गोष्ट की मासळीला तिच्या प्रकारानुसार सुद्धा खाद्य देणं आवश्यक आहे. म्हणजे कसं की जर तुम्ही कटला रोहू मृगल सायप्रिनस हे मासे संवर्धन करणार असाल तर मग तुम्हाला नैसर्गिक खाद्य, ओलं खाद्य आणि कांडी खाद्य द्यायचं. जर तुम्ही मांसाहारी मासे म्हणजे मरळ आहे किंवा शिवडा आहे किंवा तुमचा अजून कोणता मासा आहे तो, हे दोन प्रकारचे मासे आहेत मांसाहारी मासे, तर हे जर असतील तर तुम्हाला त्याच्याकरता म्हणून वेगळं खाद्य द्यायला पाहिजे. एक तर त्याचं कांडी खाद्य पण वेगळं असतं आणि त्याच्याकरता तुम्हाला मांसाहारी खाद्य म्हणजे चिकन वेस्ट जे असतं किंवा स्लॉटरहाऊस वेस्ट जे असतं ते तुम्हाला त्यांना द्यावं लागतं. आता तुम्ही कोळंबी जर करणार असाल, टायगर कोळंबी, तर तिचं पण वेगळ्या प्रकारचं खाद्य, कृत्रिम खाद्य मिळतं, ते तिला देणं आवश्यक आहे. याच्याशिवाय बाकी जे सगळं खाद्य आहे तुमचं, ओलं खाद्य आणि कृत्रिम खाद्य, हे सुद्धा कोळंबी खाते. याच्याशिवाय कोळंबीला चिकन वेस्टसुद्धा देणं आवश्यक आहे. त्यासुद्धा त्या माशाच्या प्रकारानुसुद्धासुद्धा खाण्याचा आपला वेगवेगळा एक ठरतो. मी काही ठिकाणी बघितलं आहे की माशांना नीट खाद्य देत नाहीत शेतकरी, त्यांचा कदाचित काही समस्या असेल देऊ शकत नाहीत, पण तिथे काय केलं जातं की नुसतं फक्त भुशीच टाकलं जाते किंवा नुसतीच पेन टाकलं जाते, प्लवंग होतात की नाही बघितलं जात नाही, कांडी खाद्य दिला जात नाही. असं जर प्रकार झाला तर माशांची वाढ नीट होत नाही आणि माशांच्या संवर्धनादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे समस्या आपल्याला यावेळेला येऊ शकतात. आता याच्याबरोबरच गिफ्ट तिलापिया मी जो मगाशी सांगितलेला आहे तर त्याला थोडं वेगळ्या प्रकारचं खाद्य आपल्याला देणं आवश्यक आहे. ते आता सांगतो मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला.